नगर न्यूज 24 प्रतिबिंब जनमानसांचे। नगर न्यूज 24 च्या हाती आलेली आताच्या घडीची मोठी बातमी, मार्कंडेय आणि प्रगत विद्यालय आवारातील मटका अड्ड्यांचे किरण काळेंनी वेषांतर करत केले स्टिंग ऑपरेशन। पोलिसांचे वराती मागून घोडे, काळे म्हणाले शहरातील मुलांच्या भवितव्यासाठी सर्वांनीच हेरंब कुलकर्णी होण्याची गरज। आताच थोड्या वेळापूर्वी अहमदनगर शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह मध्य शहरातील मार्कंडेय विद्यालय आणि प्रगत विद्यालयाजवळ गांधी मैदानातील सुलभ शौचालयाला लागून असणाऱ्या मटका अड्ड्यांचे स्वतः वेषांतर करत स्टिंग ऑपरेशन केलंय। यासाठी काळेंनी ग्रामीण पेहराव करत कल्याण बाजारवर मटका लावला, त्याची पावती देखील मटका चालकांकडून घेतली। हा प्रसंग देखील व्हिडिओमध्ये कैद झालाय। त्यानंतर मार्कंडेय शाळेपासून पोलिसांच्या समोर अंतर मोजले असता 30 मीटरचे अंतर त्या ठिकाणी भरले। यावेळी काळे यांनी चांगलाच संताप व्यक्त केलाय। यानंतर मार्कंडेय विद्यालयाच्या शालेय प्रशासनाची भेट घेत शासनाच्या परिपत्रकाची प्रत त्यांना भेट देऊन याबाबत चर्चा करण्यात आली। मार्कंडेय शालेय प्रशासनाने देखील याबाबत अत्यंत सकारात्मक प्रतिसाद मुलांच्या भवितव्याच्या दृष्टीने काँग्रेस शिष्टमंडळाला दिलाय। यावेळी काळे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, मनपा आयुक्त डॉक्टर पंकज जावळे, कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधत त्यांना रेड करण्याची मागणी केली। पोलिसांनी छापा करत आरोपींना अटक केली। आता काँग्रेसने मनपा आयुक्तांकडे सदर मटक्याच्या अतिक्रमित टपरीला जप्त करण्याची मागणी केली आहे। या स्टिंग ऑपरेशनचा लाईव्ह देखाहाल आपण पाहूयात। कल्याण बाजारवर लो नंबर चेक करा एकदा, 700 145 140 आहे ना, 145 हा 145 780 550 आहे आता याच्यावर 20 आणि वरती 3850 कल्याण बाजार किती 225 ना। सव्वा 200 झाले ना, अरे कमी दिले ना पण याच्यातच घाटा झाला, कसं व्हायचं म्हणजे लागले नाही ते हे 225 विकले, वरचे 50 विकले राव, अजून 90 नाही मारली, 90 मारलं ठीक आहे ना, येतो असे चा विका खाद्य पदार्थ विकत असेल ते पदार्थ विकायला समजू शकतो ना, पण इथे साहेब मटका अहो आपली पण लेकर साहेब होय काय किती काय घडलं आज नगर शहरातल्या जवळपास 200 पाहिजे होतं ना, नगर शाळामध्ये साहेब 200 आसपास शाळा आहे, हिरंब कुलकर्णी सरांच्या प्रतिरूप इतके दिवस उलटले सांगा बरं तुम्ही हे त्यावेळी स्वतः विचारायला पाहिजे होत नाही आम्हाला काँग्रेस पक्षाला, काँग्रेस पक्षाला टीम या ठिकाणी अशा प्रकारच्या गोष्टी चालल्या नाही पाहिजेत, म्हणजे गुटखा म्हणजे गुटखा असेल मटका असेल बिंगो असेल इथं मी स्वतः मी कल्याण बाजारवरती मी लावला एक नंबर लावला मी माझा नंबर लावून घेतला 500 लावला मी 125 लावला 140 580 525 रुपयांप्रमाणे लावला त्याच्यानंतर मी दिर्री आठी आणि पंजा ओपन मार्केट लावला 225 रुपये झाले मी 500 रुपये दिले मला त्याच्यात 50 रुपयेसुद्धा कमी दिले
देई मेहनतीचा धंदा सुद्धा बेईमानी परत या सगळ्यांना लक्षात घ्या की आज हिरंब कुलकर्णी सर यांच्यावरती त्यांनी सीताराम साडा महाराजांच्या बाजूला ज्या अवैध टपऱ्यात धंदे ते बंद पडावे म्हणून त्या ठिकाणी त्यांनी तक्रार केली आणि त्याच्यावरून त्यांच्यावरती प्राणघातक हल्ला झाला. मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी फोन केला, गुन्हा दाखल झाला, आरोपींना अटक पण झाली, पण इथं प्रश्न संपत नाही. लक्षात घ्या की आपली जी पोरं आहेत या पोरांना तुम्हाला मी आकडेवारीसाठी काही सांगतो म्हणजे ग्लोबल युथचा जो काही सर्वे आहे तंबाखूच्या बाबतीतला आणि या सगळ्या बाबतीत की त्यानंतर की या सर्वेनुसार भारतामध्ये 13 ते 15 वयोगटातील 14% जास्त मुलं तंबाखूचं सेवन करतात. त्याच्यानंतर प्रत्येक वर्षी भारतामध्ये 5,500 विद्यार्थी तंबाखू सेवनाला सुरुवात करतात आणि 15 वर्षाखालचे 5,00,000 विद्यार्थी व्यस्तादिन बनतात. त्यामुळे जर तरुण मुलांचं संरक्षण करायचं असेल तर या सगळ्या याच्यामध्ये ह्या अशा गोष्टी ज्या आहेत त्या किमान शाळांच्या आवारामध्ये नसल्या पाहिजेत आणि अशा अवैध धंद्यांना पोलिसांचं संरक्षण नसलं पाहिजे. ही गोष्ट लक्षात घ्या. याच्यामध्ये एखादं पाल्य घडवताना शिक्षक त्याचबरोबर प्रशासन, शासन आणि पालक या सगळ्यांची ती जबाबदारी, समाजाची जबाबदारी. आज आम्ही काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून या ठिकाणी विषांतर मला करावं लागलं. या ठिकाणी देश बदलून या ठिकाणी मी आलो, स्वतः नंबर लावला. तिथं काँग्रेसचे आमचे सगळे पदाधिकारी आहेत, महिला पदाधिकारी आहेत, तरुण पदाधिकारी आहेत, युवक काँग्रेसचे आहेत, म्हणजे ओबीसी काँग्रेसचे आहेत, ज्येष्ठ लोक सगळे आहेत. अत्यंत दुःख वाटलं की हिरंब कुलकर्णी सरांचा प्रसंग घडल्यानंतर सुद्धा या ठिकाणी नगर शहरामधल्या पोलीस प्रशासनाकडनं अजूनही अशा अवैध धंद्यांना अभय आहे की काय असा प्रश्न या निमित्ताने निर्माण झालेला आहे. सगळा पोलीस आणि मटक्यावर घाबराणा त्यांना तो म्हणजे काही भीतीच वाटणार या सगळ्याची. पोलिसांना भीत नव्हता तो. ही सुद्धा किती शर्मेची बाब आहे लक्षात घ्या. पोलीस काय म्हणजे आवरे म्हणजे त्याच्यावर गुन्हा दाखल करत नव्हते पोलीस. आता लागलं इथं आम्ही गुन्हा दाखल करा, त्याचं बुक जप्त करा, जप्त करा. त्याच्यामुळे कारवाई साहेब माझी तुम्हाला विनंती आहे अशा लोकांनी नका असतं कुणी. प्रतिनिधी निलेश आगरकर, नगर न्यूज 24, अहमदनगर. अशाच महत्त्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी नगर न्यूज 24 ला सबस्क्राइब करा.